केंद्र सरकारने आता नुकतेच संसदेमध्ये तीन कामगार विधेयक का मंजूर केली आणि सहा महिन्यापूर्वी एक आधीच केलेलं होतं म्हणजे आता संसदेने चार केंद्रीय पातळीवरती कामगार कायदे मंजूर केलेले आहेत आणि सरकारने असं जाहीर केलेलं आहे की देशातले जे सर्व कामगार कायदे आहेत मग ते राज्यांचे असतील केंद्राचे असतील त्यांचं एक जंजाळ या देशात निर्माण झालेलं होतं आणि आता त्याचं रूपांतर किंवा त्याचं विसर्जन करून आता आम्ही चारच कामगार कायद्यांमध्ये त्यांचं सामिलीकरण केलेलं आहे म्हणजे थोडक्यात हे सर्व कामगार कायदे जे काम करत होते ते आता चारच कामगार कायद्यांच्या मार्फत केलं जाईल असं केंद्र सरकारने जाहीर केलंय आणि हे करत असताना त्याचं समर्थन करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने तीन मुद्दे मांडलेले आहेत एक मुद्दा असा मांडलाय की हे कायद्यांचं जंजाळ हे अत्यंत दुर्लभ झालेलं होतं म्हणजे कोणाला समजत नव्हतं त्यामुळे त्याची अंमलबजावणी शक्य नव्हती त्याची अंमलबजावणी यंत्रणा करायला अडचणीत होते त्यामुळे याचं जंजाळ दूर करणं ती गुंतागुंत दूर करणं अत्यंत आवश्यक होतं म्हणून आम्ही त्याचं सुलभीकरण केलं हा त्यांचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा सरकारचा आहे की आता हे जे सगळे कामगार कायदे असतात ते उद्योगांमध्ये असतात मग त्याच्यामुळे जे गुंतवणूकदार आहेत म्हणजे उद्योगपती आहेत ते उद्योगपतींना अडचणीचे ठरतील असे जर कामगार कायदे असतील तर ते चुकीचे त्याच्यामुळे कामगार कायदे असे बदलले पाहिजेत की ज्याच्यामुळे उद्योगांना गुंतवणूक करण्यासाठी अडचण वाटणार नाही म्हणजे थोडक्यात ते उद्योग स्नेही असले पाहिजेत त्याच्यातून गुंतवणुकीला अडचण नाही तर उलट प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्याच्यातूनच रोजगार वाढेल असे जर कामगार कायदे आम्ही थोडेसे उद्योग स्नेही किंवा उद्योगांना योग्य वाटतील असे केले हा सरकारचा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे त्यांचा की आम्हाला असंघटित कामगार जे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय कारण हे सगळे कामगार कायदे संघटितांसाठी काम करतात मोजक्या दोन कोटी तीन कोटी लोकांसाठी काम करतात आणि आम्हाला जर पन्नास कोटी लोकांसाठी काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला आता हा नवीन कामगार कायदे आणले पाहिजेत असंघटितांसाठी अशी तीन कारण ही आता केंद्र सरकारने मोदी सरकारने दिलेली आहेत आता त्यातलं सत्य काय ते आपण बघूया सगळ्यात पहिला मुद्दा असा की कामगार कायद्यांचं जंजाळ हा शब्द जो आहे हा अत्यंत विपरीत किंवा मिसलिडिंग ज्याला आपण म्हणतो दिशाभूल करणारा शब्द आहे आपण लक्षात घेऊया पहिल्यांदा की कामगार कल्याण आणि औद्योगिक संबंध हा विषय केंद्र आणि राज्य यांच्या उभय यादींवरचा विषय म्हणजे कॉन्करंट लिस्टवरचा आहे संयुक्त यादीचा विषय आहे त्याच्यामुळे भारतीय घटनेनुसार आणि खरं म्हणजे घटनेनुसारच नाही तर त्याच्या आधी ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा सुद्धा कामगार कल्याण आणि औद्योगिक संबंध हा विषय संयुक्त यादीतलाच होता त्यामुळे देशामध्ये खंडप्राय देश आहे मुंबईमध्ये औद्योगिक प्रगती एवढी आहे तर महाराष्ट्राच्या इतर राज्यात नाही एका राज्यात ही परिस्थिती आहे विविध राज्यात प्रचंड विषमता आहे औद्योगिक विकास असेल आर्थिक परिस्थिती असेल सामाजिक परिस्थिती असेल श्रमिकांची चळवळ असेल अपेक्षा असतील मागणी असतील प्रत्येक बाबतीत आणि आर्थिक क्षमता सुद्धा त्यामुळे प्रत्येक राज्याने त्यांना मिळालेल्या अधिकारानुसार भारतीय घटना झाल्यानंतर घटनेनुसार आणि त्याच्या आधी ब्रिटिशांच्या योजनेमध्ये जे काय होतं त्याच्यानुसार अगदी घटनात्मक मार्गाने राज्यांनी त्यांचे त्यांचे कायदे त्यांना जे योग्य वाटले जनतेच्या माग मागण्या आकांक्षा प्रत्यक्ष परिस्थिती उद्योगांची गरज त्यावेळी उद्योगपतींचा सुद्धा विचार त्यांनी घेतलेला होताच असं हे कायद्यांचं जे एक रचना आहे कायद्यांची ती अशी तयार झालेली आहे त्यामुळे भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये केंद्राच्या पातळीला एकच एक कायदा कधीही केला जाण्याची कल्पना आणि तेवढाच फक्त देशामध्ये अंमलात येईल ही कल्पनाच वेळवेळपणाची आणि अत्यंत हुकुमशाही पद्धतीची आहे तेव्हा सगळ्यात पहिला मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे की जंजाळ या अशा कायद्यांच्या रचनेला जंजाळ असं म्हणणं म्हणजे घटनात्मक अधिकाराचा राज्यांचा आणि तिथल्या जनतेचा उपमर्द करण्यासारखं आणि मूर्खपणाचा सुद्धा आहे हा पहिला मुद्दा झाला त्याच्यामुळे अर्थात याचा अर्थ असा नाही की सुलभीकरण करू नये याचा अर्थ असा नाही की या सध्याच्या रचनेमध्ये काही चुकीची गुंतागुंत निर्माण झालेलीच नाही ती जरूर दूर करायला हरकत नाही पण त्याच्यासाठी सगळे कामगार कायदे हे रद्दीत टाकायचे आणि त्याचे एक, एक तुकडा काढून सगळे केंद्र म्हणतं त्या पद्धतीने जुळवायचे असं करण्याची अजिबात गरज नाहीये हा पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा असा आहे की हे कायदे ब्रिटिशांच्या काळात तयार झालेले जुने आहेत लक्षात घ्या भारतामधले जे मूलभूत कायदे आहेत मूलभूत कामगार कायदे हे भारतातले कुठले आहेत आणि ते केव्हा तयार झालेत लक्षात घ्या औद्योगिक विवाद कायदा हा केंद्राचा मूलभूत कायदा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस इंडस्ट्रीय स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट एकोणीसशे सेहेचाळीस किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कामगार राज्य विमा कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस प्रॉव्हिडेंट फंड कायदा एकोणीसशे बावन्न सेहेचाळीस ते बावन्न या काळामध्ये म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळत होतं किंवा मिळालेलं होतं त्यावेळेला स्वातंत्र्याची पहाट होत असताना लोकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैचारिक नेतृत्वामध्ये घटना समिती हीच त्यावेळेची एक भारताची प्रतिनिधी प्रतिनिधी समिती म्हणून काम करत होती जनप्रतिनिधींची त्यांनी एका बाजूला घटनाही करत होते आणि दुसऱ्या बाजूला हे नवीन कायदे सुद्धा प्रत्यक्षामध्ये येत होते हे लक्षात घ्या तेव्हा एकमतानी तयार झालेले भारताच्या स्वातंत्र्याच्या पहाटे ब्रिटिशांना हकलून देत असताना हकलून दिल्यानंतर तयार झालेले था कायदे आहेत पहिले कायदे हो ते तयार झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ ते किती ओव्हर होते सुद्धा लक्षात येतं आपण थांबलो होतो ब्रिटिशांना हकलून देण्याची वाट बघा असे कायदे तयार झालेले आहेत आणि त्याचंच प्रतिबिंब घटना जी तयार झाली त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पडलेलं दिसतं तेव्हा हे कायदे ब्रिटिशांनी केले जुने झाले ते जरूर काही सुधारणा आवश्यक आहे परंतु त्याचं पुनर्लेखन करण्याची गरज आहे असं कोणी म्हणणार नाही हा दुसरा मुद्दा आता उद्योग स्नेही आता कामगार कायदे सैल केले तर उद्योगांची गुंतवणूक होते हा या देशातल्या काही उद्योगपतींनी पसरवलेला भ्रम आहे लक्षात घ्या देशामध्ये कामगार कायद्यांची अंमलबजावणी आणि एकंदर कायद्याचं राज्य जे त्यातल्या त्यात चांगलं ज्या राज्यांमध्ये आहे ते म्हणजे महाराष्ट्र ते म्हणजे तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश प्रमाण कमी जास्त असेल पण पंग साधारणपणे एक ब्रॅकेट आपण करू शकतो देशामधली सगळ्यात जास्त परदेशी गुंतवणूक याच राज्यांमध्ये येते आता दिल्लीची त्याच्यात एक भर पडली देशातली सगळ्यात जास्त गुंतवणूक परदेशी असेल आणि देशी सुद्धा ही त्याच राज्यांमध्ये होते की ज्या राज्यांमध्ये कामगार कायद्यांची तुलनेनी सगळ्यात जास्त प्रभावी अंमलबजावणी होते जर कामगार कायद्याची अंमलबजावणी होत नाही किंवा एकंदर कायद्याचीच अंमलबजावणी फारशी होत नाही अशा राज्यांमध्ये जर उद्योगपतींना जाणं सोयीचं वाटत असतं तर मग उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान बिहार अशी जी भली मोठी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये परदेशी आणि देशी गुंतवणूक जास्त झाली असती मग ती का झाली नाही आजपर्यंत झाली नाही याचा अर्थ हा भ्रम आहे आणि आता तिसरा मुद्दा की असंघटितांसाठी कायदे करायचे आहेत असंघटितांसाठी कायदे करण्याची गरज या देशातले संघटितांची चळवळ कामगार चळवळ आणि डावी चळवळ सातत्याने उरडून सांगत आलेले याची गरज पण त्याच्यासाठी आहेत ते कायदे मोडीत काढण्याची काहीच गरज नाही मौना कामगार चळवळ मोडीत काढून असंघटितांसाठी आम्ही काहीतरी करतो हा सुद्धा एक निर्माण केलेली खोटी ढाल आहे की आम्हाला संघटित किंवा कामगार संघटना कामगार चळवळीवर हल्ला करायचा आहे त्याच्यासाठी ढाल म्हणून वापरता येते त्याच्यासाठी काहीच गरज नाहीये पण त्यांनी जो का... सामाजिक सुरक्षा कायदा म्हणून जो केलेला आहे आता चारपैकी त्याच्यामध्ये असंघटितांसाठी कुठल्याही योजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही ठोस योजना नाहीत त्याच्यामध्ये कुठलीही ठोस नदी निधीची तरतूद करण्यासाठी काही उपाययोजना सुचवलेल्या नाहीत त्याच्यामध्ये फक्त ज्याला आपण म्हणतो की इच्छा विद्यार्थी ज्याला म्हणतात ग्रामरमध्ये तसं आहे असे व्हावे असे करावे असे केले जाईल कधी केव्हा कोण काय कशाचा काही तपास नाही तेव्हा ते सामाजिक सुरक्षेचा काय कायदा म्हणजे एक प्रकारे ज्याच्यावरती सही नाही त्याच्यावरती रक्कम नाही आणि ज्याच्यावरती तारीख नाही असा धनादेश आहे किंवा केंद्र सरकारने मोदी सरकारने आपल्या सगळ्या इतर कार्याप्रमाणे पद्धतीप्रमाणे लोकांच्या हातात एक चॅनेलवरती बक्षीस म्हणून जसा एक छापलेला एक मोठा चेक देतात ज्याला तो कुठेही वटू वाट। शकत नाही तसा लोकांच्या हातात देऊन एक लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही झाली सरकारच्या समर्थनाची पोकळ त्याचा पोकळपणा हा आपल्याला लक्षात दिला त्याच्यामधला जो सगळ्यात धोकादायक कायदा जो आहे तो म्हणजे औद्योगिक संबंध कार्ड म्हणजे Uh, industrial Relations Code.